दिवाळीचे दिवस होते. भाऊबीजेच्या दिवशी माझ्या बहिणी घरी येणार होत्या, म्हणून मी माझ्या बायकोला तिच्या माहेरी जाण्यास नकार दिला. मी नाही म्हणाल्यामुळे ती रागातच बाहेर निघून गेली. परंतु हद्द तेव्हा झाली जेव्हा काही दिवस उलटूनही ती घरी आली नव्हती. एके दिवशी माझी बायको मला जिथे सापडली ते बघून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण ती ज्या अवस्थेत होती त्या अवस्थेत मी तिला याआधी कधीच पाहिलं नव्हतं. कारण ती मी किशोर, माझी बायको कोमल आणि माझे आईवडील असं आमचं कुटुंब होतं. मला दोन बहिणी होत्या, त्या दोघींचंही लग्न झालं होतं. माझ्या बायकोचं व आईचं चांगलं जमायचं. कोमलचा स्वभाव जरा हट्टी आणि चिडका होता. तिला जर कुठल्या गोष्टींसाठी मी नकार दिला तर ती फार गोंधळ घालायची. दिवाळीचे दिवस होते. लक्ष्मीपूजन आम्ही धूमधडाक्यात साजरा केलं. राकेशलाही मी घरी बोलावलं. राकेश माझा मित्र होता, तो आमच्या घराच्या बाजूलाच राहायचा. यावर्षी तो गावी गेला नव्हता, तो त्याच्या घरी एकटाच असायचा. एवढा दिवाळीचा सण आणि तो असा घरात बसून काम करत बसला असता, म्हणून मी त्याला घरी बोलावलं होतं. राकेश तसा माझा फॅमिली फ्रेंड झाला होता. लक्ष्मीपूजनानंतर काही दिवसांनी भाऊबीज होती. त्या दिवशी माझ्या दोघी बहिणी घरी येणार होत्या, म्हणून मी कोमलला तिच्या माहेरी जाण्यास नकार दिला. असंही तिला भाऊ नव्हता, त्यामुळे ती माहेरीनंतरही जाऊ शकते मला तर असं वाटलं होतं. पण मी कोमलला माहेरी जाण्यास नकार दिला तर ती माझ्यावर ओरडली. ती म्हणाली की मलाही आत्ताच माहेरी जायचं आहे, मी इथे अजिबात थांबणार नाही. वर्षातून एक सण येतो तेव्हा तरी मला माझ्या माहेरी जाऊ द्या. हो अगं कोमल, मी तुला माहेरी जायला कुठे नाही म्हणतोय, तू माहेरी नक्की जा. वाटलं तर मी तुला सोडवायला येईल. माझ्या बहिणी येत आहे म्हणून निदान दोन दिवस थांबून घे. मी एवढं समजावूनही ती ऐकायला तयार नव्हती. कोमल पुन्हा मला दोन तीन शब्द सुनावून घराबाहेर निघून गेली. त्यावेळी रात्रीचे 10 वाजले होते. मी रूम बाहेर येऊन बघितलं तर आई मला बाहेर दिसली. कदाचित तिने आमच्यातील वाद ऐकले असावेत. तिला पाहताच मी पुन्हा माझ्या खोलीत गेलो, कारण मला वाद पुढे जास्त वाढवायचा नव्हता. खोलीचा दरवाजा बंद करून मी बेडवर जाऊन झोपी गेलो. मला माहीत होतं की कोमल थोड्या वेळाने रूममध्ये येईल. मी माझा निवांत झोपी गेलो होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी उठलो तेव्हा मला कोमल रूममध्ये दिसली नाही. मला वाटलं रोजच्यासारखं ती किचनमध्ये तिची सकाळची कामं आवरत असेल, म्हणून मी तेव्हा माझ्या आंघोळ आवरली आणि माझ्या रूमबाहेर आलो. मी बाहेर येताच आई मला म्हणाली की किशोर काय रे, कोमलला बरं नाही आहे का, आज ती उठली नाही वाटतं लवकर. आईच्या बोलण्यावरून मला लक्षात आलं होतं की कोमल घरात नाही आहे. मी तिला टेरेसवर जाऊन पाहिलं तर ती तिथेही नव्हती. मला माहीत होतं की ती नक्कीच तिच्या माहेरी गेली असणार. तेव्हा मी तिला फोन केला पण तिचा फोन स्विच ऑफ येत होता. मी टेरेसवरून खाली घरात आलो व कोमलच्या माहेरी जायला निघालो. तेवढ्याच समोरून जिजूंची गाडी आली. माझ्या दोघेही बहिणी आणि भाचे घरी आले होते. ते घरी आल्यावर मी त्यांच्या गप्पा गोष्टींमध्येच रमलो होतो. कोमलबद्दल घरात सर्वजण विचारत होते. ती रात्रीच तिच्या माहेरी गेली असं मी सर्वांना सांगितलं. कोमलचा हट्टीपणा मला मोडायचा होता, म्हणून मी नंतर तिच्या आईबाबांना देखील फोन केला नाही. त्या दिवशी संध्याकाळी मला राकेशचा फोन आला. त्याने मला घराबाहेर बोलावलं. मी त्याला भेटताच त्याने मला पहिला प्रश्न असा केला की काय रे किशोर, तुझ्यात व वहिनींमध्ये काही वाद झालेत का? त्यावर मी त्याला म्हणालो की नाही, आमच्यात वाद वगैरे काहीही झालेला नाही, पण तू असं का विचारतोय? तेव्हा मला राकेशने सांगितलं की कोमल काल रात्री त्याला जरा रागात घराबाहेर जाताना दिसली. कोमलने तो सर्व तमाशा लावला होता. मी तेव्हा सरळ सरळ माझी सासूरवाडी गाठली. तिथेही कोमल गेली नव्हती. आता मात्र मला तिची काळजी वाटू लागली होती. माझ्यासोबत राकेशही आला होता. मी त्याला माझ्यात व कोमलमध्ये त्या दिवशी काय झालं ते सर्व सांगितलं आणि मी त्याला म्हणालो की राकेश, आता मला कोमलची मिसिंग केस नोंदवावी लागणार, तूही माझ्यासोबत पोलीस स्टेशनमध्ये चल. केस करण्यापासून राकेशने मला थांबवलं. तो म्हणाला, जर का तू मिसिंग केस नोंदवायला गेलास तर त्यात तूच फसशील, कारण तुझं व वहिनींचं रात्री भांडण झालं होतं आणि त्यामुळेच त्या घर सोडून गेल्यात. ही गोष्ट बाहेर आली तर संपूर्ण दोष तुझ्यावरच येईल. काही दिवस आपण वहिनींना शोधण्याचा प्रयत्न करू. मी आहे तुझ्यासोबत.
राकेश त्यावेळी माझ्यासाठी जे काही करत होता ती गोष्ट माझ्यासाठी फार मोठी होती। नवरा बायकोंमध्ये छोटे मोठे भांडण होतच असतात, पण कोमल एवढी टोकाची भूमिका घेईल असं मला वाटलं नव्हतं। तसं कोमल व माझं ॲरेंज मॅरेज होतं, ती माझी पहिली चॉईस होती। कोमलचं मला आलेलं सर्वात पहिलं स्थळ होतं, मला ती पहिल्याच नजरेत आवडली होती। पण लग्नानंतर हळूहळू तिचा स्वभाव माझ्या लक्षात येऊ लागला, ती दिसायला तर फार सुंदर होती। मी जेव्हाही तिला माझ्यासोबत बाहेर कुठेही पाहुणे मंडळींमध्ये घेऊन जायचो तेव्हा जो तो कोमलकडे बघत असायचा। सर्वजण मला म्हणायचे की तू फार नशीब काढलंयस जी एवढी सुंदर बायको तुला मिळाली। लग्न झाल्यापासून मी घरात आईचे व कोमलचे कधीही भांडण पाहिले नव्हते। कोमल तिचा जो काही हट्ट असायचा तो माझ्याजवळच करायची, तिच्यात एकच कमी होती आणि ती म्हणजे तिचा हट्टी स्वभाव। तिच्या याच स्वभावामुळे आमच्यात हळूहळू फूट पडत चालली होती। हट्टीसोबतच ती फार चिडचिडीही झाली होती। घरातील दिवसभराची सर्व काही चिडचिड ती रात्री रूममध्ये आल्यावर माझ्यावरच काढायची। अचानक आमचं नातं फार बदलत चाललं होतं। कोमलला जाऊन आता 2 दिवस झाले होते। घरात मी फार शांत शांत राहत होतो। माझ्यातला हा बदल आईला लक्षात आला होता। ती माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली की किशोर, तुमच्या दोघांमध्ये सर्व काही ठीक आहे ना? कोमल तिच्या माहेरी गेली ना व्यवस्थित? मी आईला फक्त मान डोलावली। आईने त्या दिवशी आमच्या दोघातील वाद ऐकला होता वाटतं, म्हणूनच तिने माझी विचारपूस केली होती। कोमलविना माझी रात्रीची झोपही उडाली होती। मी तिच्या सर्व मैत्रिणींकडे तिची विचारपूस केली। लाख प्रयत्न करूनही तिचा ठिकाणा मला लागत नव्हता। एकदा रात्री मी कोमलच्या विचारात फार प्यायलो होतो तेव्हा मध्यरात्री राकेशने मला माझ्या घरी सोडलं। काही केल्या मला कोमलचा शोध लागत नव्हता। एके दिवशी मी माझ्या कपाटात माझे कपडे घ्यायला गेलो तेव्हा मला माझ्या कपड्यांमध्ये एक चिठ्ठी दिसली। त्यात लिहिलं होतं की किशोर, मी या घरातून निघून गेल्यावर माझा शोध घेऊ नकोस, कारण मी जिथेही असेल आनंदी असेल। त्या चिठ्ठीवरून लक्षात येत होतं की कोमल माझ्यासोबत खुश नव्हती, म्हणजे तिचं बाहेर काहीतरी अफेअर वगैरे तर नव्हतं। मला कोमलबद्दल असे विचार कधीही करायचे नव्हते, पण त्या सर्व काही गोष्टी तर तेच दर्शवत होत्या। मी ती चिठ्ठी वाचून रागातच घराबाहेर पडलो। मी थेट राकेशच्या घरी गेलो। सकाळची वेळ होती, राकेश ऑफिसला जायच्या तयारीत होता। मी त्याला दारू मागितली, तो एकटाच राहत असल्यामुळे त्याच्या घरात सर्व काही असायचंच। त्या दिवशी राकेशने माझ्यासाठी त्याची महत्त्वाची मीटिंग असूनही ऑफिसमधून सुट्टी घेतली। मी त्या दिवशी दिवसभर कोमलच्या आठवणीत पीत राहिलो। तिला तर माझी कशी काही पर्वाच नव्हती, जी ती मला सोडून गेली होती हीच माझ्या मनात खंत होती। काही दिवसात माझ्या बहिणीही त्यांच्या घरी गेल्या। मला तर आता माझ्या घरातील लोकही कोमलच्या अपराधी दिसत होते, पण काही केल्या मी कोणाला काही सांगू शकत नव्हतो। मी रोजच राकेशच्या घरी जाऊन दारू पिऊ लागलो। मला माझ्या कामधंद्याचंही भान राहिलं नव्हतं। एके दिवशी रात्री मी झोपेत असताना मला अचानक कोमलचा आवाज आल्यासारखं झालं। मी उठून इकडे तिकडे पाहिलं तर माझ्या शेजारी कोणीही नव्हतं। मी घराबाहेर जरा मोकळ्या हवेत निघालो तर मला रात्रीच्या 1 वाजता राकेशच्या घराचा लाईट चालू दिसला। रोज 10 वाजता झोपणाऱ्या मुलाच्या घरात रात्रीच्या 1 वाजता लाईट सुरू असणं मला जरा विचित्र वाटलं। त्याचं काही काम असेल असं समजून मी घरात आलो। दुसऱ्या दिवशी मी राकेशला म्हणालो की आपण आज डान्स बारमध्ये जाऊया, पण तो मला त्यासाठी नकार देऊ लागला। एरवी दर आठवड्याला बारमध्ये जाणारा राकेश चक्क तिथे जायला नकार देत होता, पण मी त्याला माझ्यासोबत तिथे घेऊन गेलो। बारमधल्या त्या सुंदर मुलीला पाहून मला कोमलची फार आठवण येऊ लागली। तेव्हा अचानक माझी नजर राकेशवर गेली। तो कसा माझ्यापासून नजर चोरत असल्यासारखं मला जाणवला। कोमलच्या आठवणीत माझ्या नजरेत सगळेच मला गुन्हेगार दिसत होते। तिला जाऊन बरेच दिवस झाले होते, म्हणून घरातही तिच्याबद्दल विचारणा सुरू झाली होती। आई तर मला म्हणाली की मी कोमलला तिच्या माहेरी जाऊनच भेटून येते, कारण तिचा फोन सारखा स्विच ऑफ येतो। आईला मी जसं तसं बहाणा करून थांबवलं। आमच्या चांगल्या नात्याला कोणाची वाईट नजर लागली मला काही कळत नव्हतं। मी आमच्या टेरेसवर सिगारेट ओढत उभा होतो तेव्हा अचानक मला काहीतरी आदळण्याचा आवाज येऊ लागला। मी इकडे तिकडे पाहिलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की तो आवाज राकेशच्या टेरेसवरच्या घरातून येत होता। उंदरांशिवाय कोण पाडापाड करणार, म्हणून मी माझ्या खोलीत आली।
आता मी जेव्हाही टेरेसवर जायचो तेव्हा मला असाच काही ना काही पडण्याचा आवाज येत असायचा। एके दिवशी मी राकेशला ऑफिसमधून येताना पाहिले, तेव्हा त्याच्या हातात एक नाही तर दोन टिफिन होते। मी त्याला जाऊन विचारलं की तुझ्या घरी कोणी येणार आहे का, तू दोन टिफिन आणलेत तर? तेव्हा तो म्हणाला हो, व माझ्यासमोरच त्याचा एक मित्र घरीही आला होता। त्या दिवशी रात्रीचे 8 वाजले होते। मी टेन्शन हलकं व्हावं म्हणून टेरेसवर सिगारेट ओढत उभा होतो, तेव्हा रोजच्याप्रमाणे राकेशच्या टेरेसवरील दरवाजा वाजू लागला। आज काय तो आवाज मी एकदाचा बंद करण्याचं ठरवलं व मी आमच्या टेरेसवरून उडी मारून त्याच्या टेरेसवर गेलो। शक्यतो टेरेसवर कोणी यायचं नाही, त्यामुळे तिथे फारच घाण झाली होती। मी राकेशच्या टेरेसवरील स्टोर रूमजवळ गेलो तर अजूनही ते वाजतच होतं। त्या खोलीला बाहेरून कुलूप होतं। मी त्या खोलीजवळ गेलो तर मला तिथे कसली तरी औषधाची बाटली पडलेली दिसली। मी बाजूला पडलेला दगड उचलला व ते कुलूप तोडू लागलो, कारण त्या कुलपाची चावी आणावी तर त्यासाठी राकेश घरी नव्हता। फार वेळानंतर ते कुलूप तुटलं, तोपर्यंत तो आवाज शांत झाला होता। मी आत गेलो तर तिथे सर्वत्र अंधार होता। आत जाऊन मी तिथला लाईट चालू केला। आतलं दृश्य पाहताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली। तिथे काही इंजेक्शन्स पडले होते व समोर एका खुर्चीवर कोणीतरी बेशुद्ध पडलं होतं। मी समोरून जाऊन जेव्हा त्या व्यक्तीचा चेहरा पाहिला तेव्हा माझ्या तोंडून जोरात किंचाळी बाहेर पडली, कारण ती व्यक्ती दुसरी कोणी नसून माझी बायको कोमल होती। तिचं अंग पूर्णपणे निळं पडलं होतं, तिच्या तोंडावर चिकट पट्टी होती व तिचे हातपाय देखील अगदी घट्ट बांधून ठेवलेले होते। मी तिला सोडवलं व तिच्या चेहऱ्यावर पाणी मारलं। शुद्धीवर आल्यावर मला पाहताच कोमल मला लपकून धोधर रडू लागली। मी तिला म्हणालो, तू इथे कशी काय आलीस, तुझी अशी एवढी वाईट अवस्था कशी काय झाली? तेव्हा ती म्हणाली, तुमचा मित्र राकेश या सर्व गोष्टीला जबाबदार आहे। तिने मला सर्व काही सत्यता सांगितली। कोमल म्हणाली, त्या दिवशी मी रागात घराबाहेर निघाले होते। मी रडतच किती वेळ बाहेर बसले होते, त्यावेळी बाहेर कोणीही नव्हतं। माझा राग शांत होताच मी घरात तुमच्याकडे येणार होते, पण तेवढ्यातच राकेश तिथे आला व मला रडताना पाहून तो माझं सांत्वन करू लागला। भावनेच्या भरात मी त्याला आपल्यात झालेले वाद सांगितले। तो मला म्हणाला की माझ्या घरात येऊन बसा, थोड्या वेळात किशोर तुम्हाला घ्यायला येईल बरोबर। त्याच्या बोलण्यात येऊन मी त्याच्यासोबत त्याच्या घरी गेले। तिथे जाताच त्याने त्याच्या घराचा दरवाजा बंद केला। मला दिलेल्या पाण्यात त्याने काय मिसळलं होतं ते मला माहीत नाही, कारण ते पाणी पिताच मी बेशुद्ध झाले आणि जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी या खोलीत बांधलेली होते। रोज इथे येऊन मला नशेचे औषध देऊन तो माझ्यावर जबरदस्ती करत होता, पण मी काहीच करू शकले नाही। हे सगळं काही माझ्यामुळेच झालं आहे। मी क्षुल्लक कारणावरून वाद घालून घराबाहेर पडले नसते तर आज माझ्यासोबत हे झालं नसतं। मला राकेशचा भयंकर राग येत होता। खरं तर माझी चूक झाली, कारण मी त्या नालायकावर विश्वास ठेवला ज्याची माझ्या बायकोवर वाईट नजर होती। मीच त्या अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवायला नको होता। राकेशने माझी चांगलीच दिशाभूल केली होती, पण मी त्याला माफ करणार नव्हतो। मी कोमलला घेऊन घरी आलो। कोमलच्या अवस्था पाहून माझे आई बाबाही फार घाबरले होते। त्यांना मी घडलेला सर्व काही प्रसंग सांगितला। आई बाबांनाही त्या नराधमाचा क्रूरपणा पाहून फार संताप आला होता। राकेश जसा त्याच्या घरी आला तसं त्याला मी पकडलं व बेदम मारहाण केली। त्याच्याकडून सगळी कबुले घेऊन त्याला मी पोलिसात दिलं। त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती। त्याच्या कर्माचे फळ त्याला मिळाले होते। त्या प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी मी व माझ्या घरच्यांनी कोमलला फार सांभाळून घेतलं। आता हळूहळू ती त्या प्रसंगातून बाहेर येत आहे। कोमलच्या चिडचिड्या स्वभावासाठी कुठे ना कुठे मीही जबाबदार होतो, कारण मी कधीच तिला वेळ देत नसायचो। तिला मी समजूनही घेत नव्हतो। मला फक्त तिचा चिडचिडा स्वभाव दिसायचा, पण त्यामागचं कारण बघण्याचा मी कधी विचारही केला नव्हता। आता कोमल फार शांत झाली होती। ती पूर्ववत व्हावी म्हणून मी तिला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत होतो। त्या प्रसंगानंतर एक गोष्ट माझ्या लक्षात आली की कधीही कोणा नवीन व्यक्तीवर विश्वास ठेवू नये आणि नवरा बायकोमधील गोष्टी कधीच कोणाला चुकूनही सांगू नये, मग तो किती जवळचा मित्र असो वा नातेवाईक, कारण खूपदा आपलेच आपल्या वाईटावर बसलेले असतात। मंडळी, कशी वाटली ही कथा? ही कथा तुम्हाला आवडली असेल
तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकनवरही क्लिक करा. ऐकत रहा मनाचे बोल.